मावळ 24 तास मध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी महादेव वाघमारे. उर्शे ते बहूर रस्त्यादरम्यान ओझरडे हद्दीमध्ये रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली. खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डा अशी परिस्थिती झालेली. मावळामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे आणि जागोजागो तळ्याच्या आकाराचे खड्डे या ठिकाणी पाण्याने भरलेले आहेत. या ग्रामस्थांना या खड्ड्यामधनं ये जा करावी लागते. दैनंदिन किरकोळ व गंभीर अपघात होतात, तर काही नागरिक आहात की ओझरडे हद्दीमध्ये अनेक ठिकाणी रस्त्याची दुरावस्था झाली. काय नाव तुमचं, काय सांगाल? संदीप एकनाथ फाळके. मी सोडवली म्हणणार आहे अशी आहे की रोज आम्हाला कामावर जावं यायला लागतं, त्यामुळे रस्त्याचं खूप हालत लय बेकार झालेली आहे. कळत नाही गाडी चालवतो आणि खड्ड्यात रस्ते का रस्त्यात खड्डे तेच कळत नाही नक्की. बरं, कुठं जास्त मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत आणि अपघात कोणत्या बाजूला होतो? आड्या बस नवाज आड्यापर तर जास्त खड्डे आहे. मेन खड्डा म्हणजे जिथं माशांभूमी आहे ना तिथं जास्त खड्डा झालेला आहे. तिथं जाता येताना लय प्रॉब्लेम येतोय. रात्रीचा आम्हाला कधी पण कधी कुठली पण शिपला असतो आम्ही रात्रीचं, येताना बिया वाटते गाडी चालवायला, एवढी दुट्टावस्था आली. बरं, काय नाव तुमचं आणि काय वाट कसं तुम्हाला प्रवास होतोय इथं? काय नाव तुमचं? हनुमंत चिंदू दावाडे, राहणार बहूर. आम्ही असं नाईटला आलो की भरपूर असं कळत नाही कोणाकडून जावा काय रस्त्यामुळं. असं बरं, काय मागणी तुमची? रस्ता नीट झाला पाहिजे. पाहिजे ना, लवकरात लवकर नीट व्हायला पाहिजे. की रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आहे. काही ग्रामस्थ आहेत इथं, ग्रामस्थाकडनं जाणून घेतो. काय नाव तुमचं आणि काय सांगाल? दिनकर पारखी. काय अरे या सडवली ते आड एवढा रस्ताच्या अवस्था बेकट झालेली आहे. लय बिकट म्हणजे ना गाड्या पण चालत येत नाही एवढ्या अवस्था झाली. आता त्या कालच्याला एक वर्ग इथं आलं सायकलीवर पडले या खड्ड्यात. कालच्याला अवस्था, काल दोन माणसं पडली या खड्ड्यामध्ये, एवढी दुरावस्था झालेली आहे. आणि हा रस्ता लवकरात लवकर याची आमची एक मागणी आहे ग्रामस्थांची की हा रस्ता झालाच पाहिजे व्यवस्थित. बर, कुणाकडे मागणी करताय? कुणी लक्ष दिलं? आमदारांनीच करायला पाहिजे ना, आमदारकच मागणी आमची. आता जिल्हा परिषदेचा रोड म्हणल्यावरती त्यांनी तो केलाच पाहिजे ना. बर, काय नाव बाबा आणि काय सांगाल? आपलं नाव तुकाराम पाठारे. काय रस्ता म्हणजे आमच्या दारापुढून सुद्धा जाताच येत नाही, चालता पण येत नाही, एवढा बेकार अवस्था आहे या रस्त्याची. आणि रस्ता व्यवस्थित व्हायला पाहिजे. दिवसेंदिवस या खड्ड्याचा आकार वाढत आहे. गाडी कुठनं घालावी हे कळत नाही. आता इथं गॅसची वाहतूक करणारे चालक आहेत. काय नाव तुमचं आणि काय सांगाल? अजय बबन कदम. आम्हाला या रस्त्याने जाताना प्रत्येक वेळेस त्रास होतो. आता जागोजागी खड्डे आहेत आणि माशांभूमीचे तिथं तर एवढा मोठा खड्डा झालाय की गाडी कुठून घालावं ह्याचा विचार पडतो. आज गाडीमध्ये कमीत कमी 3 टन लोड असतो, तर गाडी ही सेवेसाठी असती, तर ह्याच्यासाठी ना रस्त्याची दुरुस्ती झालीच पाहिजे. तर रस्ता काही ठिकाणी रस्ता मोठ्या प्रमाणात खड्डा. काय नाव तुमचं, काय सांगा? दशरथ पाठारे, ओझरडे. बर, काय रस्ते? आळ्यापासून वाझरड्यापर्यंत पूर्ण रस्ता खराब झालेला आहे. मशानभूमी बस इथं गाडी गाडूशीच वाटत नाही, 2 व्हीलर नाही, 4 व्हीलर नाही, खाली पड खाली मोरीच्या खाली पडते काय वाटत असं वाटतं माणसाला चालकाला. बर, तर या उर्शे बहूर रस्त्यादरम्यान आडे ते ओझारडे आणि सडवली या दरम्यानचा जो रस्ता आहे, हा रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आहे. मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. आता ही गॅस वाहतूक करणारा टेम्पो आहे, खड्ड्यातनं जात असताना एकमेकावर गॅस मोठ्या प्रमाणात आदळले जातात. या ठिकाणी दुचाकीसार घसरून त्यांचे अपघात होतात. अनेक जण किरकोळ आणि गंभीर जखमी झालेले आहेत. तर या ग्रामस्थांची मागणी आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित या रस्त्याकडे लक्ष देऊन या रस्त्याची दुरुस्ती करावी, अन्यथा ग्रामस्थ या ठिकाणी काय जर झालं नाही तर काय आंदोलन करणार, काय करणार? आंदोलन तर करावंच लागेल, कारण की याचा खूपच त्रास आम्हाला होत आहे. आमच्या गाड्या येतात किंवा ह्या दुसऱ्या असं आत्ता गॅसची गाडी गेली तर गॅसच्या गाडीसाठी आम्हाला फोन करावा लागत नाही, त्यांच्या आवाजानेच आम्हाला बाहेर यावं लागतं, इतके खड्डे पडलेत. स्मशानभूमीत अशी तर असं झालंय की जास्त जोरात पाऊस झाला, पाणी तुंबलं तर असं वाटतं की वाहून रस्ता खालून वाहून गेलाय, त्यात गाडी घालावी का नाही असा प्रश्न पडतो आम्हाला. तर लवकरात लवकर या रस्त्याकडे मावळचे आमदार सुनील शेळके आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन हा रस्ता दुरुस्त केला पाहिजे. या रस्त्यांनी पुढे पवनानगरला जाणारे पर्यटक असतात, विद्यार्थी असतात, शेतकरी असतात, दुग्ध व्यावसायिक असतात, त्यांची दैनंदिन या रस्त्यावरनं ये जा करताना सर्कस होत आहे. तर ही सर्कस थांबावी अशी या ग्रामस्थांची मागणी आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.